उत्तर आहे कर्मयोगामध्ये तर त्यागीचं कारण असं आहे स्वामीजी स्वतः एका ठिकाणी उत्तर दिलंय की जेव्हा ते प्रसिद्ध झाले ना स्वामीजी शिकागोला तेव्हा लोक एक असा ब्युरो होता एक लायसेनियम ब्युरो म्हणून होता तेव्हा म्हणजे एक संस्था होती ज्या संस्थेला कळलं की या माणसाचा जर आपण फायदा करून घेतला त्याच्या बोलण्याच्या ओघाच्या रक्तप्रशेलीचा तर आपल्याला खूप फायदा होऊ शकेल ते स्वामीजी किती साधे होते सुरुवातीला त्यांना काही माहिती नव्हतं आणि त्यांच्या मनात असं होतं की माझ्या देशातल्या मुलींकरता मला काम करायचंय शाळा उघडायची आपल्यासाठी विचार करत होते ते आणि ती पैसे इकडे कमवून ती भारतात पाठवी आणि राजाराजांनी खूप म्हटलं तरी त्यांच्याकडनं मदत येणार नाही मी इकडून पैसे पाठवीन आणि माझं कार्य सुरू आहे भारतात आणि त्यांनी त्या ब्युरोला हो म्हटलं आणि त्या ब्युरोनी त्यांची इतकी प्रचंड प्रमाणात लेक्चर्स ठेवली कुठेही म्हणजे आता कसं मी धुळ्याला आले आणि धुळ्याला येणारा प्रवास सोपा नाहीये ना म्हणजे कनेक्टिंग ट्रेन नाहीये तर असं अमेरिकेत आणि सप्टेंबर नंतर -30°C वरती म्हणजे खाली टेम्परेचर जात होतं अशा स्थितीमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्वामीजींची वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लेक्चर दिवसातलं 3-4 आणि प्रचंड गर्दी व्हायची आणि ते ब्युरो पैसे लावून लेक्चर्स करायचे आणि समजा $1,000 मी उदाहरण देते $1,000 एका लेक्चरचे मिळाले तर ते स्वामीजींना हार्डली $50 द्यायचे तर स्वामीजींचा फायदा त्यांनी करून घेतला पण त्या त्या आपल्याला माहिती आहे आम्ही बाई जोशींची गोष्ट माहिती आहे की इव्हन आपले मॅथमॅटिशियन रामानुजनची गोष्ट आपल्याला माहिती की तब्येत त्या त्या वातावरणाला पोषक आपलं शरीर आहे ना ॲक्सेप्टेबल होत नाही तर त्या -temperatures मध्ये स्वामीजींकडे अपुरे कपडे आणि जसं खेत्रीच्या महाराजांनी जाता सिल्कचे रोप शिवून दिले पण कोणाच्या हे लक्षात आलं नाही की तिकडे थंडी असणार तर पैसे पुरेसे नव्हते आणि या सगळ्यामधनं स्वामीजींची तब्येत तिथेच खराब व्हायला लागली म्हणजे मला माहितीये की दिवसाला जर 5 लेक्चर ठरवले तर मला येतं मी स्वामीजी विषय बोलते पण त्यांना जो आध्यात्मिक विषय बोलायचा असायचा आणि तिकडे तर असं काळजी घेणारा कोणी नव्हतं सगळीकडे कुठे जेवायचं जेवण मिळायचं नाही सगळ्याचे हाल होत होते याच्यात त्यांची तब्येत बिघडत गेली आणि स्वामीजींचं वाक्य ते ठिकाणी येते ते म्हणतात इफ एनी वन ऑफ यू वुड हॅव बीन इन माय पोझिशन ते म्हणतात जर माझ्या जागी आणखी कोणी असतं तर तो काही दिवसातच अमेरिकेत रक्त ओकून ती व्यक्ती मरून गेली असती तर स्वामीजीचं वाक्य आहे इतका त्यांचा प्रवास झाला इतकी लेक्चर झाली मग त्यापेक्षा तर मी म्हणेन की हे तर खूप चांगलं आहे ना त्या व्याधी पण त्या व्याधींवर पण त्यांनी कशी मात केली ते पण खूप आहे पण मला वाटतं की या सगळ्यामध्ये मामी खरोखर ह्या गोष्टीकडे दुर्लक्षच करते ह्या व्याधी हा प्रकार मला आवडत नाही मात्र त्यांच्या जीवनातला पण असंही मला वाटतं की जर आईचं काम करायचं असेल तर समाजात चांगलं काम करायचं असेल खूप करायचं असेल तर हा देह सशक्त ठेवणं फार महत्वाचं तर त्यांना व्याधी झाल्या तर का झाल्या वगैरे ह्याला आपल्या आपण म्हणजे प्रश्न विचारूच नाही आणि आपल्याला माहिती तिथे शॉर्ट लाईफ होतं आणि त्या सगळ्या निमित्त मात्र गोष्टी येतात पण एवढं सगळं असताना 9 वर्षात जे काम केलं त्यांनी त्यातलं ऍक्च्युली काम किती वर्ष माहितीये फक्त 7 जास्त नाही 2 वर्ष तर नंतर त्यांनी काही लेक्चर दिलीच नाही म्हणजे पहिली 4 वर्ष आणि नंतर जी काही लेक्चर झाली सेकंड विजिट ऑफ अमेरिका मध्ये पण नंतर त्यांनी काही नाही तर मी एवढं पूर्ण तुला इतकं दिलंय तर तेवढा भाग सोडला तर बाकी सगळं आपण स्वामीजींसारखंच व्हायला हवं मला वाटतं आहे ना